कोल्हापूरच्या शिवसेनेतील आरोप प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीत. उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी चव्हाण हे कुळे काढणारे आणि टेंडर दादा आहेत असा घणाघात केलाय. एवढ्यावरच न थांबता इंगवले यांनी जिल्हा प्रमुख संजय पवार आणि सुजित चव्हाण यांनी हिंमत असेल तर एका व्यासपीठावर यावं असं आवाहनही दिलंय. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पराभवानंतर शहर शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून जोरदार घमासान सुरू आहे. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी राजेश क्षीरसागर यांच्या पराभवाचं खापर जिल्हा प्रमुख संजय पवार आणि दुर्गेश लिंगरस यांच्यावर फोडलं होतं. त्याला उत्तर देताना उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांच्यावर टीका केली होती. आता त्या टीकेला उत्तर देताना रवी किरण इंगवले यांनी सुजित चव्हाण हे कुळे काढणारे आणि टेंडर दादा आहेत अशी टीका केली आहे. संजय पवार यांनी गोळा केलेल्या खंडणीच्या तुकड्यांवर सुजित चव्हाण जगतायत असा घणाघातही इंगवले यांनी केलाय. सुजित चव्हाण यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकदा तरी शिवाजी पेठेतल्या वॉर्डातून निवडणूक लढवावी, तसंच आपल्यावर पाठी मागून टीका करण्याऐवजी संजय पवार आणि सुजित चव्हाण यांनी एका व्यासपीठावर यावं असं आव्हानही इंगवले यांनी दिलंय. पत्रकार बैठकीला अजित गायकवाड, सुरेश कदम, सुनील खोत, राहुल इंगवले, आदी उपस्थित होते. गुजरीतल्या व्यापाऱ्यांना लुटणारा हा सुजित चव्हाण यांच्यामुळे आमची शिवसेना कोल्हापूर शहरामध्ये व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बदनाम होत आहे, त्याची शिवसेनेच्या वरिष्ठांनी देखील दखल घ्यावी. आणि हा सुजित चव्हाण पैसे खाऊन चंद्रकांत जाधवांचा कशा पद्धतीनं त्यानं प्रचार केला, मी आज इलेक्ट्रॉनिक मीडियाला आज दाखवलेली एक क्लिप, याची गंभीर दखल देखील वरिष्ठ नेतेमंडळींनी शिवसेनेच्या घ्यावी. पत्रकार बैठकीला अजित गायकवाड, सुरेश कदम, सुनील खोत, राहुल इंगवले, मोहन साळुंखे आदी उपस्थित होते.